नमस्कार। आत्ताची सर्वात मोठी बातमी, पंकजा मुंडे यांना मोठा धक्का। मराठवाड्यातील पक्षबांधणी मोहिमेतून पंकजा मुंडेंना वगळले। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे। माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले हे खरे, पण अजूनही पंकजा मुंडे यांना भाजपात जे स्थान मिळायला पाहिजे ते अद्याप मिळाले नाही। मुळात राष्ट्रीय सचिवपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन वाढायला हवे होते, पण राज्य तर सोडाच महाराष्ट्रातही पंकजा मुंडे यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले जात आहे। सध्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील पक्षबांधणीसाठी मराठवाड्यात सक्रिय झाले आहे। ते एकटेच मराठवाड्यात बैठका घेत आहे, परंतु मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद असताना त्यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर का ठेवले जात आहे अशी शंका सध्या निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते, मात्र हे राजकीय पुनर्वसन केवळ तोंडदेखलेच आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे। कारण भाजपमधील काही नेत्याकडून अजूनही पंकजा मुंडे यांची पद्धतशीरपणे पंख चाटण्याचे काम सुरूच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार आता रंग धरू लागली आहे। या सगळ्यावर पंकजा मुंडेही नाराज असल्याचे सांगितले जात आहे। राष्ट्रीय सचिवपदी निवड होऊनही मराठवाड्यातील पक्षबांधणी कार्यक्रमात आपण दुर्लक्षित राहिल्याची बाब पंकजा यांना फारशी रुचलेली नाही, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपला नियोजित औरंगाबाद आणि मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता। तसेच चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या बैठकीलाही पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नव्हत्या। पंकजा मुंडे यांच्या गटातील नेतेही या बैठकीपासून दूर राहिले नव्हते, मात्र चंद्रकांत पाटील किंवा इतर नेत्याकडून त्यांची फारशी दखल घेण्यात आली नव्हती, त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये असूनही दुर्लक्षित असल्याची चर्चा आता नव्याने सुरू झाले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।